राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, निवडणूक जिंकायची असेल तर एक माणूस एक मत जपायचं असतं, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. त्यासाठी बूथ कमिटी सक्षम करण्याची गरज असते, त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचता येतं असंही पाटील यांनी म्हटलंय. लोकशाही ताटाला देखील मताचा एकच अधिकार आणि हिंगणगावच्या झोपडपट्टीत आमच्या शेजारी गावातल्या कुठंतरी जाणाऱ्या गरीब माणसाला एकच मताचा अधिकार आहे, त्यामुळे एक माणूस पण जपायचा असतो, प्रत्येक मत जपायचं असतं. आणि म्हणून माझं मत आहे की आत्मचिंतन राजूभाऊ करा.